या सगळ्या समाज घटकांच्या माध्यमातून मिनी मुंबई आणि मिनी इंडिया या ठिकाणी आहे, तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूयात. आणि मी विनंती करते, शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री, अनाथांचा एकनाथ, आदरणीय मुख्यमंत्री साहेब डॉक्टर एकनाथ, सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना, की त्यांनी आदरणीय माजी मंत्री सन्माननीय मिलिंदजी देवरा साहेब यांच्या खांद्यावरती भगवं उपर्ण घालून हातामध्ये हिंदुत्वाचा, छत्रपती शिवरायांचा, प्रभू श्रीरामांचा भगवा झेंडा देऊन त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करावं. जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये स्वागत करूयात. शिवसेना, घोषणा द्या जोरात, शिवसेना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, जय भवानी, एकनाथजी शिंदे साहेब आप आगे बढ़ो, मिलिंदजी देवरा साहेब आप आगे बढ़ो. पुन्हा एकदा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट, संपूर्ण दक्षिण मुंबईच नाही तर पूर्ण मुंबईची काँग्रेस आज या ठिकाणी आलेली आहे. काँग्रेसला भगदाड पाडून आज या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आदरणीय मिलिंदजी देवरा साहेबांसारखं काँग्रेसचं एक युवा नेतृत्व आज शिवसेनेमध्ये आलंय. त्यांचं मनपूर्वक सगळ्या शिवसैनिकांच्या वतीनं स्वागत. यानंतर सन्माननीय सुशीबेन शहा, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि चाइल्ड राईट कमिशनच्या विद्यमान अध्यक्षा, माझे नगरसेवक सुशीबेन शहा यांचंही स्वागत या ठिकाणी शिवसेनेमध्ये करावं अशी विनंती मी सन्माननीय मुख्य नेते आणि मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना करते. जोरदार टाळ्या वाजवून आपण सुशीबेन शहांचंही या ठिकाणी स्वागत करूयात. त्यानंतर सन्माननीय सुनीलजी नरसाळे साहेब, माझे नगरसेवक आणि व्हाईस प्रेसिडेंट ऑफ मुंबई काँग्रेस, हे सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून. त्यांचंही या ठिकाणी स्वागत करावं अशी विनंती मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना करते. सुनीलजी नरसाळे, माझे नगरसेवक आणि उपाध्यक्ष. त्यानंतर प्रमोदजी मांद्रेकर, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट ऑफ साऊथ मुंबई काँग्रेस अँड एक्स काउन्सिलर प्रमोदजी मांद्रेकर यांचंही या ठिकाणी प्रवेश होणार आहे. जोरदार टाळ्यांच्या आवाजात त्यांचं स्वागत करूयात. प्रमोदजी मांद्रेकर यांचंही स्वागत आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. घोषणा थांबला नाही पाहिजे, हा आवाज शिवसेनेचा आहे. आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? यानंतर सन्माननीय गजेंद्रजी लष्करी, माझे नगरसेवक आणि जनरल सेक्रेटरी मुंबई काँग्रेस, यांचंही शिवसेनेमध्ये स्वागत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. टाळ्यांचा आवाज खूप कमी येतोय, तालियों की आवाज बहुत जोर से आणी चाहिए. त्याच्यानंतर रामबचनजी मुराई, माझे नगरसेवक, यांचंही स्वागत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. रामबचनजी मुराई. त्यानंतर सन्माननीय हंसा मारू, माझे नगरसेवक, हंसा मारू, माझे नगरसेवक, यांचंही स्वागत या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न होईल. हंसा मारूताई यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होईल. त्यानंतर माझी नगरसेविका अनिताताई यादव आणि सन्माननीय रमेशजी यादव, वर्किंग प्रेसिडेंट ऑफ साऊथ मुंबई काँग्रेस, या दोघांचंही स्वागत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न होणार आहे. माझी नगरसेविका अनिताताई यादव आणि सन्माननीय रमेशजी यादव, वर्किंग प्रेसिडेंट ऑफ साऊथ मुंबई काँग्रेस. यानंतर सन्माननीय प्रकाशजी राऊत, जनरल सेक्रेटरी मुंबई काँग्रेस. प्रकाशजी राऊत, जनरल सेक्रेटरी मुंबई काँग्रेस, यांचंही स्वागत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न होईल. इसके बाद मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी मारवाड़ी सम्मेलन और साहित्य कला मंच के प्रेसिडेंट आदरणीय सुशील जी व्यास, इनको मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी और उनका भी स्वागत सन्माननीय मुख्यमंत्री महोदय के कर कमलों से होगा. सुशील जी व्यास, एडवोकेट सुशील व्यास जी. इसके बाद मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी आदरणीय पूनम कनोजिया, एंड शी इज द प्रेसिडेंट ऑफ साउथ मुंबई डिस्ट्रिक्ट महिला कांग्रेस.
please give a big hands to welcome Honorable Poonam Kanojia. इसके बाद मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी संजय जी शाह डायमंड मर्चेंट और जैन अल्प सेवा संस्था के वो प्रेसिडेंट है. संजय जी शाह, इनका स्वागत सम्माननीय मुख्यमंत्री महोदय के करकमलों से हो रहा है. इसके बाद मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी दिलीप जी साकेरिया मुंबई कांग्रेस राजस्थानी सेल के वो प्रेसिडेंट है. इसके बाद मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी हेमंत जी बावधनकर हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत आणि मुंबईवरती जेव्हा 26/11 दहशतवादी हल्ला झाला तेव्हा आतंकवादी कसाबला पकडण्यामध्ये खूप मोठा वाटा, सिंहाचा वाटा हा हेमंतजी बावधनकर साहेबांचा आहे. आणि अशा देशभक्त पोलीस अधिकारी सुद्धा जेव्हा शिवसेनेमध्ये येतात तेव्हा शिवसेना हा देशभक्तांचा, राष्ट्रभक्तांचा आणि रामभक्तांचा पक्ष आहे हे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसमोर येतं. यानंतर मी मंचावर आमंत्रित करू इच्छिते वरया मोहम्मद जी का भी स्वागत आदरणीय मुख्यमंत्री महोदय करे ऐसे में उनसे गुजारिश करती हूं. या प्रवेशाचं एक वेगळेपण आपण बघतोय की इथे गुजराती पण आहेत, जैन भाई पण आहेत, मारवाडी भाऊ पण आहेत, मुस्लिम बांधव पण आहेत आणि त्याचबरोबर हिंदू बांधव पण आहेत. हाच भारत आहे, हाच महाराष्ट्र आहे आणि हीच मुंबई आहे. यानंतर सन्माननीय राजारामजी देशमुख विश्वस्त सिद्धिविनायक मंदिर आणि सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांचंही प्रवेश आणि त्यांचं स्वागत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. इसके बाद मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी प्रशांत जी झवेरी, जैन लीडर, जैन समाज के नेता प्रशांत जी झवेरी ये मंच पर आए, मैं उनसे गुजारिश करती हूँ. इसके बाद समर्थलाल मेहता, इनका स्वागत आदरणीय मुख्यमंत्री जी के करकमलों से संपन्न होगा. हमारे जैन समाज के बांधव यहाँ पर धार्मिक प्रतिमा देकर सम्माननीय मुख्यमंत्री जी का यहाँ पर स्वागत कर रहे हैं, उनका अभिवादन कर रहे हैं. जिसने जग जीता वो वीर, लेकिन जिसने मन जीता वो महावीर. इसी महावीर भगवान की प्रतिमा यहाँ पर दी जा रही है, मैं उनका शुक्रिया अदा करती हूँ. इसके बाद मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी समर्थलाल जी मेहता. समर्थलाल जी मेहता, इनका भी स्वागत यहाँ पर मुख्यमंत्री जी के करकमलों से संपन्न होगा. मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी सौरभ जी शेट्टी. इसके बाद मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी एडवोकेट त्रिंबक जी तिवारी, सेक्रेटरी मुंबई कांग्रेस कमेटी, और इनका भी स्वागत आदरणीय मुख्यमंत्री जी के करकमलों से यहाँ पे संपन्न होगा. इसके बाद मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी कांति जी मेहता, ऑल इंडिया जैन फेडरेशन के वो प्रेसिडेंट है, सम्माननीय कांति जी मेहता. सन्माननीय एडवोकेट त्रिंबक जी तिवारी, सेक्रेटरी ऑफ मुंबई कांग्रेस कमिटी. आफ्टर दैट देयर विल बी द फेलिसिटेशन ऑफ कांति भाई मेहता, ऑल इंडिया जैन फेडरेशन प्रेसिडेंट. आफ्टर दैट आई वुड लाइक टू इनवाइट ऑन द स्टेज कैलाश जी मुरारका एंड ही इज द प्रेसिडेंट ऑफ ऑल इंडिया प्लास्टिक मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन. कैलाश भाई मुरारका, मैं यहाँ पे निवेदन करना चाहूंगी कि जिनका प्रवेश हुआ है और जिनका सत्कार संपन्न हुआ है वो भाई कृपया स्टेज से नीचे आ जाए. ज्यांचा प्रवेश आणि सत्कार संपन्न झालाय त्यांनी कृपया स्टेज वरून खाली यावं अशी मी विनंती करती आहे. जिनका सत्कार और प्रवेश यहाँ पर संपन्न हुआ है वो भाई कृपया नीचे आए, ये विनती है. यहाँ पर एक बहुत ही स्पेशल प्रवेश हो रहा है. Now I would like to invite Honorable Jawahar Bhai Moti Chand, and he is the 85 years congressman
and now he is entering into Shiv Sena. 85 वर्षाचे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते जवाहरभाई मोतीचंद हे सुद्धा काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या नीतीला कंटाळून शिवसेना आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हेच महाराष्ट्राला न्याय देऊ शकतात या विश्वासानं 85 वर्षाचा सच्चा काँग्रेसचा कार्यकर्ता सुद्धा ज्यावेळेला शिवसेनेत प्रवेश करतो मला वाटतं ही क्रांतीची आणि परिवर्तनाची सुरुवात आहे. जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये स्वागत करूयात जवाहरभाई मोतीचंद द 85 इयर्स काँग्रेसमॅन. इसके बाद मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी उदेश जी अग्रवाल एंड ही इज द प्रेसिडेंट ऑफ ऑल इंडिया अग्रबंधु सेवा मंडल जिनका प्रवेश और सत्कार हुआ है. वो मेरे सभी भाई कृपया मंच से नीचे आए ये मैं सादर निवेदन करती हूं. मैं मंच पे बुलाना चाहूंगी उदेश जी अग्रवाल ऑल इंडिया अग्रबंधु सेवा मंडल के वो अध्यक्ष है. इसके बाद मैं मंच पे बुलाना चाहूंगी प्रवीण जी अग्रवाल मुंबई नागरी सेवा समिति के वो अध्यक्ष हैं प्रवीण जी अग्रवाल. इसके बाद जो प्रवेश होने वाले हैं वो बहुत ही लैंडमार्क और रिमार्किंग रहेंगे क्योंकि हमारे मुस्लिम समाज के भाई और विशेष करकर मौलाना जो मुस्लिम समाज के लीडर्स हैं वो सन्माननीय एकनाथ जी शिंदे साहब पर विश्वास रखकर शिवसेना में आ जा रहे हैं. मैं मंच पर आमंत्रित करना चाहूंगी ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया स्टेजवरून खाली उतरावं ही नम्र विनंती है. जिन सभी सन्माननीय भाइयों का प्रवेश संपन्न हुआ है वो कृपया मंच से नीचे आ जाए ये मैं उनसे विनती करती हूं. जिन सभी भाइयों का जिन सभी सम्माननीयों का प्रवेश यहां पर संपन्न हुआ है वो कृपया मंच से नीचे आ जाए ये मैं आपसे सादर नम्र निवेदन करती हूं. आदरणीय चंपक भाई गुज्जर कंप्यूटरिस्ट इनका भी सम्माननीय मुख्यमंत्री महोदय के करकमलों से स्वागत यहां पर संपन्न होगा. आणि यानंतर मुस्लिम समाजातील सर्व अनेक सन्माननीय मौलाना हे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय मिलिंदजी देवरा साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून प्रवेश करत आहेत. मी त्या सर्व मौलानांना विनंती करते त्यांनी मंचावरती यावं. मौलाना जियाउद्दीन शेख मौलाना नौशाद खान चंपक भाई गुजर और आपकी सभी टीम आपसे निवेदन है कि आपका प्रवेश होने के बाद आप कृपया मंच से नीचे आ जाए. इसके बाद हमारे मुस्लिम समाज के कुछ मौलाना भाई हिंदुत्व की विचारधारा छत्रपति शिवाजी महाराज की विचारधारा और सन्माननीय एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व पर यकीन रखकर शिवसेना में आ रहे हैं. मैं निवेदन करूंगी हमारे आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री जी से कि वो उनका स्वागत करें. मौलाना जियाउद्दीन शेख मौलाना नौशाद खान मौलाना जुबेर खान मौलाना जुबेर खान मौलाना जिशान खान मौलाना नासिर खान मौलाना जिशान खान मौलाना नासिर भाई मौलाना इरफान खान मौलाना रहमान कासिम मौलाना रहमान कासिम और मौलाना नईम खान. हर धर्म में नेकी बसती है हर धर्म में बंदे होते हैं. सच बात तो हमसे पूछो यारो बस कुछ लोग ही गंदे होते हैं. गंदे लोगों का साथ छोड़कर नेक लोगों का साथ हिंदुत्व का साथ जिस हिंदुत्व में सभी धर्मों का सम्मान होगा आज प्रवेश यहाँ पर संपन्न हुए. मैं सभी से निवेदन करती हूँ कि आप कृपया मंच पर अपना स्थान ग्रहण करिए.